राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से किस विधायक का क्यों निषेध किया गया, देखते हैं इस खबर में। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से विधायक गोपीचंद पड़ालकर द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस के ज्येष्ठ नेता सांसद शरद पवार के संबंध में की गई टिप्पणी का हर तरफ तीव्र विरोध किया जा रहा है। चंद्रपुर जिले में भी राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से इसका जाहिर निषेध व्यक्त किया गया। इस मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे, जिसमें पुरुष एवं महिलाओं का समावेश था। वहीं संदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य ने विधायक गोपीचंद पड़ालकर का निषेध व्यक्त करते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। राष्ट्रवादी पक्षाचे नेते आम्हा सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल एक 3 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने ज्यांना नुकतंच MLC म्हणून विधान परिषदेवर सदस्य म्हणून पाठवलं, ते गोपीचंद पड़ालकर यांनी अतिशय आक्षेपार्ह असं विधान केलं, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा धिक्कार सुरू आहे, निषेध सुरू आहे। चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना एका या देशाच्या एका चांगल्या नेत्याचा जो समाजाच्या भल्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालत आहे आणि त्यांनी महिलांचा असो युवकांचा असो समाजातील सर्व समाज घटकांच्या उद्धारासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, या देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये क्रांती आणली कृषीमंत्री असताना, अशा या थोर नेत्याच्या संदर्भात समाजामध्ये गैरसमज पसरवून अशा पद्धतीचं जर कोणी वक्तव्य करत असेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे। एका थोर नेत्याची बदनामी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करून तो जर करत असेल तर त्या संदर्भात प्रशासनाने त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलं।